लेखक रत्नाकर मतकरी लिखित ब्लाइंड गेम या नाटकाचा नुकताच शिवाजी मंदिरात शुभारंभाचा प्रयोग पार पडला. एका हलक्या फुलक्या रविवारी घरात खेळीमेळीच्या वातावरणात सर्वजण आनंदात वावरत असताना अचानक विकृत मनोवृत्तीतून कपट कारस्थान सुरू होते. तीन सैतानांचा जीवाशी खेळ सुरू होतो आणि मग प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत जाते. नाटकाच्या शेवटपर्यंत ही उत्कंठा ताणली जाते. रसिक प्रेक्षकांना खुर्चीवर खेळून ठेवणारं हे नाटक रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं आहे. यावेळी लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांची विशेष उपस्थिती होती. ब्लाइंड गेमचा पहिला अंक पाहिल्यानंतर मी आत्ता बोलतोय, पण या पहिल्या अंकात माझ्या लक्षात रखून बऱ्याच दिवसांनी मी पाहतोय ते माझ्या असं लक्षात येते की खूप वेगळ्या प्रकारची मिसळी आहे. हा नेहमी जसं धडाधड धडाधड काहीतरी घडत राहतं आणि त्याच्यातून थरार तयार होतो, त्यापेक्षा या नाटकामध्ये एक तरीची बांधणी, ते जे त्यातले गुन्हेगार आहे ते तिच्यावर एक मानसिक परिणाम तयार करतायत आणि तिच्याकडून ती वस्तू काढून घेण्याचा प्रयत्न करतायत सरळ न देता. तर हे जी बांधणी केली आहे, म्हणजे मी त्याचं श्रेय मूळच्या नाटककारालाच देईन विठ्ठल टिळकांना, तर ती बांधणी खूप अशी गुंतागुंतीची आणि तुम्हाला गुंतवून ठेवणारी आहे. म्हणजे हे नाटक पाहणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एक वेगळ्या तऱ्हेची मिस्ट्री पाहायला मिळणार आहे यात आपल्याला, की त्याच्यामध्ये नेहमीसारखं सरळ चार गोष्टी न सांगता प्रेक्षकाला विचार करायला लावणे की यातल्या या ज्या सांगितल्या आहेत गोष्टी त्या आपल्याला कुठे घेऊन जात आहेत याचा प्रेक्षकाला विचार करायला लावणारी एक वेगळ्या प्रकारची मिस्ट्री आहे, म्हणून हे नाटक जरूर पाहिलं पाहिजे असं वाटतं. नाटकातील कलावंतांनी आपल्या कसदार अभिनयानं रसिकांची मनं जिंकली. या नाटकाचं दिग्दर्शन अनिल खोपकर यांनी केलं असून निर्मिती भाग्यश्री देसाई यांची आहे. सोबतच भाग्यश्री देसाई यांची या नाटकामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नमस्कार, मी भाग्यश्री देसाई ब्लाइंड गेम ह्या नाटकाची निर्माती आणि त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका पण साकारते. रसिका मोहिनीचं माझ्या संस्थेचं हे सातवं नाटक आहे आणि रहस्यमय नाटक हे मी पहिल्यांदाच माझ्या संस्थेकडनं केले. रत्नाकर मतकरींचं अत्यंत दर्जेदार लिखाण, उत्कंठावर्धक लिखाण आणि अनेक खूपकरांचं दिग्दर्शन, त्यामुळे अत्यंत रहस्यमय थरारक नाट्य प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं आहे. आणि मुंबईतला आमचा शिवाजी मंदिरचा हा प्रॉपर मुंबईतला पहिला प्रयोग होता आणि लोकांनी खूप छान रिस्पॉन्स त्याला दिलेला आहे. आता अशाच पद्धतीने अजून जास्त प्रयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणारच आहोत. तर मग या नाटकासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच बातम्यांसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी.